हॅलो अँड वेलकम टू द ई लर्निंग क्लास. सो आज आपण ऑटोमिक पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय आहे ते बघणार आहोत. सो ऑटोमिक पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय, तर आपलं एक युनिट सेल आहे किंवा किसा स्ट्रक्चर आहे, तर तो किती ॲटम्सने फुलफिल आहे आणि किती एमटी आहे, तर हे फाईंड आउट करणं. कारण की ह्याच्या बेसिसवरती आपल्याला मटेरियलच्या प्रॉपर्टीज रिफ्लेक्ट करत असतात किंवा अफेक्ट करत असतात. जर का ॲटॉमिक पॅकिंग इफिशियन्सी कमी असेल तर ते मटेरियलच्या प्रॉपर्टीजवरती रिफ्लेक्ट करत असतं की डक्टाईल आहे मटेरियल की ब्रिटल आहे किंवा हार्ड्स आहे, स्ट्रेंथ किती आहे त्या मटेरियलची, तर ते टोटली डिपेंड्स असतं. तर त्यामुळे आपल्याला हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. सो लेट स्टार्ट करूया. सो APF ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर. ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर्स म्हणजे काय, तर ॲटॉमिक ॲटम्स आहेत एका युनिट सेलमध्ये, तर ते किती आहेत, त्याचा फॅक्टर्स कसा काढला जातो, तर त्याच्यासाठी एक आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. सो APF इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ आयटम इन युनिट सेल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. तर फॅक्टर काढायचा असेल आपल्याला तर ह्या दोन गोष्टींची खूप आवश्यकता आहे. तर एका युनिट सेलमध्ये किती आयटम्स आहेत आणि त्याचं व्हॉल्यूम काय आहे, आणि त्याच्यानंतर आपल्या युनिट सेलचा सुद्धा व्हॉल्यूम काढायला लागतो. तर ह्या केसमध्ये आपण जो ॲटम आहे तो स्पियर कन्सिडर करत असतो आणि जो युनिट सेल आहे तो क्यूब कन्सिडर करत असतो. आणि त्याच्या थ्रू आपल्याला APF किंवा ऑटोमिक पॅकिंग इफिशियन्सी फाइंड आउट करतो. सो APF फॉर सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर्स इज इक्वल्स टू 0.52. सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर जर का आपण कन्सिडर केलं तर ह्यामध्ये फक्त कॉर्नर्सलाच आयटम प्लेस असतात. सो इन अ केस ऑफ सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर 8 कॉर्नर्सला 8 आयटम्स प्लेस असतात आणि हे 8 आयटम्स हे नेबरिंग युनिट सेल्सला शेअर असतात. म्हणून काय झालं आहे, तर 8 आयटम्स हे फक्त 1/8 जो पार्ट आहे तो एका युनिट सेलमध्ये असतो. एका कॉर्नर्सला फक्त 1/8 कॉर्नर्स आयटम्स हा प्लेस असतो ॲट वन कॉर्नर्स. आणि जर का आपण हे 8 कॉर्नर्स कन्सिडर केले तर किती होतील टोटल, तर 8 × 1/8 इज इक्वल्स टू 1 आयटम्स पर युनिट. एका युनिटमध्ये फक्त एकच आयटम प्लेस असेल. आणि जसं की आपण APFचा फॉर्म्युला बघितला तर तो इथे त्यांनी शो केलेला आहे. एका युनिट सेलमध्ये किती आयटम्स प्लेस आहेत, तर एक. देन द व्हॉल्यूम ऑफ आयटम्स इट इज 4/3 πr³ और π × 0.5 a³ डिवाइडेड बाय a³. तर जर का याचा सगळं तुम्ही आन्सर्स काढलात तर तुम्हाला किती भेटतं आहे, तर 0.52 आन्सर भेटून जातं. सो APF फॉर सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर इट इज 0.52. देन BCC स्ट्रक्चर्स, ऑटोमिक पॅकिंग फॅक्टर फॉर BCC स्ट्रक्चर्स. जर का तुम्ही नीट ऑब्झर्व केला तर BCC स्ट्रक्चरमध्ये किती नंबर ऑफ आयटम्स आहेत, तर एव्हरी कॉर्नर हॅविंग अ 1/8 कॉर्नर आयटम्स अँड इन अ सेंटर इट इज 1 फुल आयटम्स इज प्रेझेंट. एक पूर्ण आयटम्स हा सेंटरमध्ये प्लेस्ड आहे आणि 1/8 आयटम्स हे प्रत्येक कॉर्नरला प्लेस्ड आहेत. जर का आपण याची टोटल्स केली तर किती येते, तर 2 आयटम्स इज प्लेस्ड इन अ BCC स्ट्रक्चर्स. आणि जर का तुम्ही कॅल्क्युलेशन्स केली सगळे तर तुम्हाला काय भेटून जाईल, तर APF भेटून जातो. APF फॉर BCC इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ आयटम्स डिवायडेड व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. तर जर का तुम्ही कन्सिडर केलं तर 2 आयटम्स आहेत, त्याचं जर का व्हॉल्यूम काढ केलं 4/3 πr³ डिवायडेड बाय a³. आणि ही एची व्हॅल्यू आहे तर ती आपण एक्सचेंज करू शकतो किंवा आरची व्हॅल्यू आहे ती एक्सचेंज करू शकतो आणि त्याच्या थ्रू आपल्याला 0.68 हे आन्सर भेटून जातं. बघा इथे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज a³ इज इक्वल्स टू 4r/(√3a³) दिलेलं आहे. तर ही जी व्हॅल्यू आहे ते a³ला रिप्लेस करायची, तर तुम्हाला
0.68 हे आन्सर्स भेटून जाईल. नंतर नेक्स्ट आहे FCC स्ट्रक्चर्स. सो FCC स्ट्रक्चर्समध्ये आपल्याला किती ॲटम्स बघायला भेटतात, तर टोटल 4 आयटम्स बघायला भेटतात. एव्हरी फेस हॅविंग अ हाफ आयटम. टोटल किती फेसेस आहेत, तर 6 फेस आहेत. 6 फेसेसचे 3 आयटम्स झाले आणि 1/8 ॲट एव्हरी कॉर्नर्स इट इज टोटल 1 आयटम्स. मीन्स काय, तर टोटल नंबर ऑफ आयटम इज 4. तर 4 × 4/3πr³/a³ इज इक्वल टू 0.74. एची जी व्हॅल्यू आहे ती आपण रिप्लेस करू शकतो 4r/√2 ने, आणि त्याच्या थ्रू आपल्याला 0.74 हे आन्सर भेटून जाईल. सो द नेक्स्ट आहे आपला हेक्झागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर. सर, हेक्झागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर्समध्ये आपल्याला टोटल नंबर ऑफ आयटम्स किती आहेत, तर 6 आहेत. आणि जर का आपण MPF फॉर्म्युलामध्ये टाकलं तर काय आहे फॉर्म्युला, तर नंबर ऑफ आयटम्स इंटू व्हॉल्यूम ऑफ आयटम्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ स्ट्रक्चर किंवा व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. जर का आपण हे फॉर्म्युलामध्ये टाकलं तर आपल्याला 0.74 हे आन्सर भेटून जाईल. MPF इज 0.74. मीन्स काय आहे, तर 74% आपला हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर आहे तो फुलफिल आहे बाय ॲटम, आणि 26% एम्प्टी.